लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी आणलेला संशय स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून पळून गेला. ही खळबळजनक घटना सोमवारी पहाटे 3:30 सुमारास घडली. ऋतुराज भावजा शिंदे राहणार पाटकरवाडी तालुका खटाव असे पळून गेलेल्या संशयितांचे नाव असून याबाबत अधिक माहितीसाठी पोलिसांनी रविवारी रात्री अचानक शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यावेळी विसावा नाका परिसरात ऋतुराज शिंदे हा पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणले. पहाटे 3:30 सुमारास त्याने लघुशंकेसाठी जाण्याचे बहाणा करून पलायन केले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनात येतात त्याच्या पोलिसांनी पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पसार झाला. सातारा एलसीबीच्या ताब्यातून पळून गेलेला हा त्याला शरण येण्याचे समाजाचे नेते उमेश चव्हाण यांच्या विनंतीवरून तो शरण आला आणि ऋतुराज शिंदे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या संदर्भातली ही बातमी. आज या ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज इथं ऋतिक शिंदे याला ताब्यात घेतलं होतं संशयित म्हणून. मात्र एलसीबीच्या मारहाणीमुळं तो पोलिसांच्या हातात थोडी दोन पळून गेला होता. याची बाब गंभीर होती. सर्व पोलीस भयभीत झाले होते आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी आम्हाला विनंती केली की बाबा याला हजर करा, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे खोटे गुन्हे टाकणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण करणार नाही असं आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आज आम्ही ऋतिकला स्वतःहून एलसीबीला सिलेंडर केलेला आहे, त्याला ताब्यात दिला आहे आणि तो आमच्याकडं संघटनेकडं हजर झाला. आणि हजर झाल्याच्यानंतर त्याला आम्ही एलसीबीला सांगितलं आम्ही त्याला हजर करतो आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व पारधी बांधव महिला आणि कार्यकर्ते यांनी या ठिकाणी त्याला हजर करून इथून पुढं एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी पारधी समाजावर अन्याय करणार नाही असं देवकर साहेबांनी आम्हाला सांगितल्यामुळं आज आम्ही त्याला या ठिकाणी हजर करतो आहे. इथून पुढं त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण होणार नाही आणि त्याचबरोबर त्याला लवकरात लवकर जामीनवर आम्ही मुक्तता करू आणि यापुढे पारध्यांच्या ज्यावेळेला आम्ही धाड टाकणार आहे किंवा छापा टाकणार आहे त्यावेळेला संघटनेला विचारल्याशिवाय आम्ही तिथं जाणार नाही आणि आम्ही तिथे धाड टाकणार नाही असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही आज त्याला इथं हजर करतो आहे. या ठिकाणी सर्व पारधी महिला आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. या ठिकाणी मी एवढं तुम्हाला नमूद करतो गुन्हा वगैरे काय नाही, त्याच्या संशयित म्हणून नाव घेतलं आणि नाव घेतल्यामुळं संशयित म्हणून आणलेलं आहे. अजून त्याच्यावरती काय गुन्हे असे दाखल नाहीत, त्यामुळं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे या गुन्ह्याची चौकशी करा आणि नंतर चौकशी करूनच त्याला आरोपी ठरवा. अशा पद्धतीचं कोणाच्या तरी सांगण्यावरनं आरोपी करू नका. अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी देवकर साहेब आणि एसपी साहेबांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की अशा पद्धतीचं पुन्हा या ठिकाणी अन्याय होऊन देऊ नका आणि अमानुष्यपणे मारहाण होती यावरही आपलं लक्ष राहिलं पाहिजे असं आम्ही देवकर साहेबांची आमची बैठक झाली आणि या ठिकाणी आम्ही आता हजर केलेला आहे.